नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुवर्ण स्कूल नंबर 6 इयत्ता 9वी विषय विज्ञान प्रकरण नंबर 7 सजीवांमध्ये विविधता याच्यात भाग 3 मध्ये आपल्याला पाहायचे प्राणीसृष्टीचा ज्या एक दुसरा भाग आहे याच्यामध्ये आपण मृदुकायविषयी माहिती मिळवलेली आहे. याच्यात पाहायचे आपल्याला मागच्या टॉपिक्समध्ये आपण पूरक संघ असेल, संधिवाद असेल, असे ज्या कोष्टांत्रीचा भाग, सूत्रकृमींचा, पृथकृमीचा भाग यासारखे ज्या भाग जो आता प्राणीसृष्टीमधला तो आपण पाहिलेले होते आणि त्यांचे लक्षण तसे त्यांच्या आकृतीविषयी आपण माहिती मिळवली होती. तर आता आपल्याला पाहायचं आहे मृदुकाय. मृदुकाय याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण? मोलुस्का संघ म्हणतो. काय म्हणतो आपण? मोलुस्का संघ. तर याच्यामध्ये आपण पाहू शकतो या ठिकाणी तर या ठिकाणी आपण मोलुस्काविषयी माहिती मिळवू. हा जो मोलुस्का जो भाग आहे तर याच्यात आपण पाहू शकतो की या ठिकाणी इंग्लिशमध्ये पाहू शकतो मृदुकाय म्हणजे काय? मोलुस्काचा भाग आहे. ठीक आहे. तर या प्राण्यांच्या समूहामध्ये द्विपार्श्व सममिती पाहायला मिळते. याच्यात मी पाहून घेऊ तुम्हाला. जनरली तुम्हाला द्विपार्श्व सममिती शरीर त्यांच्यात त्रिगर्भ असतात या प्रकारचे भाग एक दोन लक्षणं असतात ते असतात त्यांच्यात मॅच सर्वांमध्ये असतील, परंतु त्यांची शरीर रचना जी असते ना त्याच्यावरूनच ते वेगळे पडत असतात. त्यांच्यामध्ये देहगुहा जी असते ती असते, पण कशी असते? ती लहान आकाराची असते. मृदुकाय संघामध्ये असलेली देहगुहा कशी असते? सजीवांमध्ये लहान आकाराची असते. त्यांचे जे शरीर असते ते थोडे विखंडन झालेलं असते. कसे असते? विखंडन होत असते. बऱ्याचदा मृदुकाय प्राण्यात कवच पाहायला मिळत असतात. त्यांच्यात उघडे परिवहन तंत्र पण असते आणि उत्सर्जनासाठी त्यांना मूत्रपिंडसारखी एक रचना पाहायला मिळत असते आणि प्रचलनासाठी त्यांना मृदुपायांचा उपयोग करायला लागतो. तर या ठिकाणी प्रचलनासाठी त्यांना मृदुपायाचा उपयोग करावा लागतो, जसं की याच्यात कायटोन्स आहे, ऑक्टोपस आहे आणि पायला दिलेला आहे. ठीक आहे. आता या ठिकाणी काय हे सर्व काय त्याच्यामध्ये पाय दिलेले आहेत, याच्याद्वारे ते प्रचलन करत असतात. ठीक आहे. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही हा कायटोनचा भाग आहे, याच्याद्वारे प्रचलन करत असतात. ज्याच्यामध्ये हा ऑक्टोपस आहे, या ऑक्टोपसमध्ये हे त्यांच्या परिवहन तंत्रासाठी हे पाय असतात, त्याचे पाय हात हे त्याचे जे असतात बरोबर, याच्याद्वारे ते ग्रहण विकारत असतात आणि कोणत्याही वस्तूला पकडायचे असेल तर याचा उपयोग ते करत असतात आणि एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी पण ते जात असतात. हे अष्टसूत्रांगी आहेत. किती आहे? ऑक्टोपसला किती हात किंवा पाय असतील? 8 असतील, एवढा लक्षात ठेवायचं आहे. त्याच्या संख्येंवरूनच त्याचं नाव ठेवण्यात आलेले आहेत. त्यानंतर पायला जे गोगलगाय शंख म्हणतो आपण, त्यानंतर हे युनियो, हे सर्व पुढे जलीय भागामध्ये असणारे सजीव तुम्हाला पाहायला मिळतात आहेत. समुद्रामध्ये बरेचसे सजीव तुम्ही मोजू नाही शकणार एवढ्या प्रकारचे सजीव त्याच्यामध्ये तुम्हाला आढळत असतील, कारण की तो भाग फार मोठा आहे. त्यानंतरचा भाग याच्यात दिलेला आहे पुढच्या शूळतोचीचा भाग, म्हणजे काटे असलेल्या भाग, असे सजीव की ज्यांच्या शरीर रचनेच्या बाह्य स्तरावरती काट्यांचा भाग पाहायला मिळत असतो, काट्यासारखी रचना पाहायला मिळते. ग्रीकमध्ये इकिनोचा अर्थ आहे की कंटकीय नलिकामय रचना असतो किंवा डर्मा असे याचा भाग पाहायला मिळतो. डर्मा हेक्झोन्स आणि डर्मा याचा अर्थ काय होतो? त्वचा, त्यामुळे प्राण्यांची त्वचा काटेरी पाहायला मिळत असते. सूळतोचीमध्ये काय एकच प्रकार लक्षात ठेवायचं की त्यांची जी त्वचा असते कशी असते? काटेरी रंग भाग असते. ते मुक्तजीवी सामुद्रिक प्राणी आहेत. ते देहगुहा किंवा शरीर गुहायुक्त असते. ते त्रिगर्भस्तरीय असते प्राणी असते आणि त्यांच्यात विशिष्ट प्रकारांचे जल परिवहन तंत्र पाहायला मिळत असते. त्यांना प्रचलनासाठी ते मदतरूप होत असते. जल परिवहन नलिकामय तंत्र त्याच्यात पाहायला मिळत असते की जे प्रचलनासाठी ते मदतरूप म्हणजे एका ठिकाणा दुसऱ्या ठिकाणी स्थळांतर करणं किंवा जाण्यासाठी त्याचा उपयोग करत असतात. त्यांच्यात कॅल्शियम कार्बोनेटचे कंकाल, त्यांच्यामध्ये कॅल्शियम कार्बोनेटचे कंकाल आणि शूळ त्वची त्याच्यात पाहायला मिळतात. शूळ म्हणजे काय? त्याचे काटे असतात त्याच्या शरीरात, असतात काट्यासारखा भाग, जसे की तारा मत्स्य असेल किंवा सागर मुकुटा असेल यासारखे रचनाचे उदाहरण दिलेले आहेत. पाहू शकता त्या ठिकाणी तुम्हाला
बऱ्याचशा सजीवांवर याच्यात चार प्रकारचे सजीववरती दोन नाव आले, पण इथं पाहून घ्या या ठिकाणी हा पहिला जो भाग दिलेला आहे बरड तारा किंवा पंखतारा असं म्हणतात त्याला, हे समुद्रामध्ये पाहायला मिळेल तुम्हाला, हे सर्व दिसतंय त्याच्यावरती सर्व काट्याकाट्यासारखा भाग दिसतोय त्वचावरती वयावरती, हे तुम्हाला पाहायला मिळेल. याचा उपयोग कसं आहे ते प्रचलनासाठी पण करत असतात. त्यानंतर सागरगोटा आहे, हे बी त्याच्यात पाहिलं सर्व काट्यांमयसारखा भाग दिसतोय तुम्हाला हे सर्व बरोबर. त्यानंतरचा भाग आहे समुद्र काकडी म्हणून, म्हणजे होलोक्सुरिया हा त्याचं सायन्स नाव आहे. याच्यावरती पण तुम्हाला असं बारीकसं असं काटे काटे काट्याचा भाग तुम्हाला पाहायला मिळू शकतो. हा तुमच्या तारामासात दिलेला या ठिकाणी एस्टेरिया, याच्यावरती बी असे असे बारीक बारीक असे याच्यावरती काय पाहायला मिळेल तुम्हाला, काट्यांसारखा भाग पाहायला मिळतो. तुम्ही सायन्स लॅबमध्ये कुठं जाणार त्या ठिकाणी तुम्ही याचा अभ्यास करू शकता. तो असल्यात हे सर्व त्याच्यावरती इथं काटे असतात, काय असतात काटे, इथं बी काटे या प्रकार सगळे याच्यावरती काय करत असतात प्रचलन करत असतात बरोबर. हे त्यांचे एक स्वतंत्र परिवहन तंत्रासाठी भाग पाहायला मिळत असतो. त्यानंतरचा भाग आहे प्राथमिक मेरुदंडीचा भाग. प्राथमिक मेरुदंडी ज्याला प्रोटोकॉर्डेटा असे म्हणतात, ते याच्यामध्ये पण काय आहे त्रिपार्श्व सममिती पाहायला मिळते. परत ते त्रिगर्भ तरी असतात परंतु त्यांचे जे शरीरांना काय असते परत देहगुहा असते, काय असते देहयुक्त प्राणी असतात. त्यांचे शरीर कसं आहे देहयुक्त पाहायला मिळत असते. शरीर रचनेमध्ये जास्तीचे कित्येक नवीन लक्षणे पाहायला मिळत असतात. जसं की ते मेरुदंड आहे तसे त्यांचे एक नवीन लक्षण, मेरुदंड हा त्यांच्या काय झाला नवीन लक्षण. आतापर्यंत जे सजीव पाहिले तुम्ही सृष्टी पाहिले त्याच्यामध्ये सारखे लक्षण पाहिले, परंतु त्या सर्वांपेक्षा याच्यामध्ये काय आहे एक विशिष्ट लक्षण म्हणजे यांना मेरुदंड आहे. त्यांच्या तर जीवनाच्या कित्येक अवस्थांमध्ये निश्चितपणे हजर असतात. जेव्हापर्यंत ते असतात सजीव लाईफटाईम तोपर्यंत त्यांच्यामध्ये हा मेरुदंड हजर असतो, पाठीच्या कणाचा भाग पाहायला मिळतो. मेरुदंड म्हणजे काय आपला पाठीचा कणा जो असतो तोच त्याच्या काय असेल मेरुदंडाचा भाग पाहायला मिळतो. आणि मेरुदंडाचा भाग जो म्हणजे पाठीचा कणा आपण जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्यामध्ये सजीवामध्ये पाहायला मिळतो. हा एक काटेसारखी लांब रचना पाहायला मिळते. या प्राण्यांमध्ये पृष्ठभागावरती पाहायला मिळत असतो, पृष्ठ म्हणजे आपला पाठीच्या कणाचा भाग. तो चेतापेशीला अन्नमार्गापासून वेगळा करतो आणि स्नायूंना जोडण्याचे स्थान असतो, त्यामुळे तो प्रचलनासाठी सहजतेने त्याच्याद्वारे होऊ शकते. आणि प्राथमिक मेरुदंड प्राण्यांमध्ये त्यांच्या जीवनाच्या सर्वच काळामध्ये सर्वच अवस्थांमध्ये तो मेरुदंड त्याच्यामध्ये हजर नसतो. सामुद्रिक प्राणी जे आहेत जसे की बाल्नाग्लोसस, हॅडमेनिया, एम्पिपॉक्सस यासारखे जे सजीव आहेत, म्हणजे काही सजीव आहेत की त्यांच्यात ते जोपर्यंत तोपर्यंत त्याच्यात हजर असतात, पण काही असे बी अवस्था आहेत त्यांच्यामध्ये की मेरुदंड त्यावेळेस सुरुवातीला असेल परंतु काही नंतर नसेल, तर तो इथं लक्ष ठेवायचे आहेत. म्हणजे प्राथमिक सजीवच पाहायला गेले तर काही प्राथमिक मेरुदंड प्राणी जे असतात साधारण असते सजीव जे असतात मेरुदंडामधले त्यांच्या जीवनाच्या सर्वच अवस्थांपर्यंत तो मेरुदंड हजर नसतो. पर हे सामुद्रिक प्राणी असतात, म्हणजे असे जे कुठं याच्यामध्ये पाण्यात राहणारे जे सजीव असतात समुद्रात राहणारे त्यांची उदाहरणं आहेत. जसे की याच्यामध्ये खाली 7.20 जी आकृती दिली आहे त्याच्यात पाहू शकतात तुम्ही, ही 7.20 जी आकृती दिलेली आहे ना खाली त्याच्यात पहा, हा बाल्नाग्लोसस आहे. हा प्राथमिक भागाचा सराचा भाग दिलेला या ठिकाणी. याच्यामध्ये याचे तोंड दिलेले आहे, पटल दिलेले आहे, कॉलर्स दिलेले आहे, इथून श्वास घेण्याचा भाग आहे त्याच्या श्वास घेतो, झालाचा भाग दिलेला आहे या ठिकाणी. त्यानंतर इथं पृष्ठ वळलेले भाग जननीय पक्षाचा भाग दिलेला आहे या ठिकाणी. मध्य सेंटरमध्ये असलेला नलिकामय जाग तो मध्य पृष्ठभागसारखा दिसतो आहे. हा अद्यांत्र यकृतचा या ठिकाणी भाग दिलेला आहे, यकृतचा भाग. हे मळद्वारे त्याच्या हे तोंडद्वारे इकडनं घेणारा भाग असतो ज्याच्यात आहार वगैरे घेण्याचा तो इकडं भाग उत्सर्ग एकम त्याच्या या ठिकाणी इथून तो बाहेर फेकत असतो. त्याच्यानंतर पश्वभाग याच्या खालचा भाग दिसतो आहे तुम्हाला, ठीक आहे. तर हे कसं आहे त्यांच्यामध्ये मेरुदंडाचा अभाव सर्वच काळामध्ये हजर नसतो.
सर्वच अवस्थांमध्ये आजार नसतो। तर या प्रकारचे जे प्राणी आहे तो खरा या प्राण्यांमध्ये खरा त्यानंतर चा भाग जो दिलेला आहे तो पृष्ठवंशीचा भाग आहे। त्यानंतर आपण पाहायचे पृष्ठवंशी भाग तुमच्या पुस्तकात या ही जी आकृती आहे पुस्तकामध्ये पृष्ठवंशीच्या वरती दिलेलं आहे बरोबर इथंही PDF म्हणून थोडं इथं दिलेलं नाही आहे। तर याच्यानंतरचा भाग आहे मग पृष्ठवंशी। पृष्ठवंशी प्राण्यांमध्ये कसं आहे की या ठिकाणी या प्राण्यांमध्ये खरा तो मेरुदंड म्हणजे पाठीचा कणा असतो खराच पाठीचा कणा असतो आणि अंतकंकाल पाहायला मिळते। पा तुम्ही मागच्या याच्यात पाहिलं जे अमेरू याच्यात मेरुदंडी प्राणी जे प्राथमिक स्तराचे मेरुदंड होते त्यांच्या तो असतो परंतु काय जीवनाच्या सर्वच काळापर्यंत ते अवस्थापर्यंत ते काही हजार राहू शकत नाही ते त्यांच्यात बदल होत असतो अमुक अवस्थापर्यंतच त्याचे भाग पाहायला मिळू शकतो। परंतु याच्या तुलनेमध्ये हे जे पृष्ठवंशीमधला हा जो दुसरा भाग दिसतो आहे तो याच्यामध्ये यांना मेरुदंड असतो हा पाठीच्या कणा जो असतो आणि अंतकंकाल पाहायला पण मिळत असते हाडक्यांचा भाग पाहायला मिळतो। या प्रकारच्या प्राण्यांमध्ये स्नायू असेल कंकालासोबत ते जुळलेले असतात म्हणजे त्यांचे जे हाडके असतात ते स्नायूसोबत जुडलेले पाहायला मिळतात आणि हे जुळलेलं असल्यामुळेच त्यांना प्रचलनासाठी ते मदतरूप होत असते। याचं उदाहरण आपण दिलाऊ शकतो स्वतः पृष्ठवंशीय द्विपार्श्वसममित याच्यात असते त्रिगर्भस्तरीय देहकोष्ठी प्राणी असतात त्यांच्यात पेशी तसेच अंगांचे एक जटिल कक्षेचे विभेदन झालेले पाहायला मिळत असते जटिल रचना त्यांच्यामध्ये पाहायला मिळत असते आणि हे सर्व जे पृष्ठवंशी प्राणी असतात ना त्यांच्यामध्ये या प्रकारचे जे लक्षण आहे ते सर्वच भाग याच्यामध्ये पाहायला मिळत असतात। जेवढे पृष्ठवंशी प्राणी त्यांच्यात मेरुदंड असतो पाठीचा कणा असतो पृष्ठ कशेरू तो किंवा पाठीचा कणा पाहायला मिळतो त्रिगर्भस्तरीय रचना असते युग्मित झालकपोती असते देहकोष्ठ किंवा देहगुहा शरीरगुहा पाहायला मिळत असते। तर पृष्ठवंशी प्राण्यांचे लक्षणे लिहा असे दोन मार्गाला प्रश्न विचारतो तर त्यावेळेस तुम्ही हेच लक्षण तुम्हाला लिहायचे आहेत। पृष्ठवंशींना जोरजोर पाहायला गेले या पृष्ठवंशीमध्ये पण याच्यात जवळजवळ 6 वर्गामध्ये त्याला विभाजित करण्यात आलेले आहेत। त्याच्यातला पहिला जो भाग दिलेला आहे तो जबडा नसणारे म्हणजे ज्यांना जबडा नसेल असे सजीव याच्यामध्ये शुक्मुखा जबडा नसणारे पृष्ठवंशी असते होतो ईलसारखे जे विस्तृत असलेले शरीर जे असते ते वृत्ताकार मुखा श्लेष्म त्वचा खवळ्यास नसलेले असे लाक्षणिका त्याचमध्ये पाहायला यांना जबडा वगैरे नसतो। त्याचप्रमाणे ते बाह्य परपजीवी किंवा इतर पृष्ठवंशी बीडवासी असतात जसे की पेट्रामायझोन्स मायकोसिन्स एम्बिश यासारखे त्याचे उदाहरणे दिलेले आहेत। आता ह्याच्यामध्ये तर 6 दिलेले आहेत माझ्या पुस्तक आहेत PDFमध्ये परंतु तुमचे जे पुस्तक जे दिलेले आहे नव्या आवृत्तीमध्ये त्याच्यात 5 भाग दिलेले आहे। त्याच्यातला पहिला भाग जो दिलेला आहे तो मत्स्य भाग दिलेला आहे। ठीक आहे तो मत्स्य भाग आपण पाहू। ज्याला जबडा नव्हता तो हा पेट्रोमायझोन्सची रचना आहे। ठीक आहे तुमच्या पुस्तकात नाही आहे पण ही PDFची फाईल जी होती त्या पुस्तकात दिलेली आहे जबडा नसणारा भाग काय हरकत नाही इथं पाहू शकता तुम्ही। त्यानंतर याच्यामध्ये पण ॲक्च्युअलमध्ये 5 आहे हा एक भाग त्याच्या तुलनात तुमच्यात दिलेला नाही तर हा त्याच्यात हा दुसरा भाग पाहू आपण मत्स्यभाग। मत्स्यभागामध्ये जो असतो त्याच्यामध्ये मत्स्य म्हणजे माशांचा भाग ते समुद्रात गोड्या पाण्यात किंवा दोन्ही ठिकाणी आढळतील अशा ठिकाणी ते आढळत असतात। जनरली तुम्हाला माहिती आहे माशांच्या बाबतीत आढळत असतो। त्वचेवर खवले असतात भिंगडेसारख्याचा भाग पाहायला मिळतो स्केल्स म्हणतात त्याला किंवा प्लेटोने किंवा त्वचेचे झाकलेले असते ते त्यांच्या शेफ्टीचा उपयोग पोहण्यासाठी करत असतात। हे सर्व त्यांचे काय लक्षण आहेत बरोबर। त्यांचे जे शरीर रेषीय किंवा त्राकाकारमध्ये पाहायला मिळतं त्राकाकार म्हणजे काय पुढून तोंडापासून तर शेफ्ट्यापर्यंतचा भाग जो असतो तो थोडा जोड असलेला भाग म्हणजे साकडा असतो परंतु मधला जो भाग असतो जास्त पुढा म्हणजे रुंदीमध्ये जास्त असतो।
याला त्रकाकार म्हणतात. श्वसनक्रियेसाठी स्प्लिहा म्हणजे कल्ल्याचा उपयोग करत असतात ऑक्सिजन घेण्यासाठी. पाण्यात विरघळलेला ऑक्सिजनद्वारे ते श्वसन मिळवत असतात. आणि असमतापी म्हणजे थंड रक्ताचे असतात ते. कसे असतात? थंड रक्ताचे. आणि मानव हृदयाच्या विपरीत त्यांचे हृदय द्विखंडी असते. त्यांचे हृदय कसे असते? द्विखंडी पाहायला मिळत असते. मानवाच्या विरुद्ध म्हणजे आपल्या याच्यामध्ये चतुर्खंडी आहे आणि त्यांच्यात द्विखंडी असते. एवढं लक्षात ठेवायचे. कित्येक माशांमध्ये कंकाल फक्त कास्तीचे बनलेले असते. जसं की शार्क मासा असेल, शार्क अन्य माशांमध्ये कंकालतंत्र अस्थींचे बनलेले असते. तर काही जे मासे असतात त्यांच्यामध्ये कास्तीचे भाग बनलेलं असतो. म्हणजे माशांमध्ये बी भरपूर जाती तुम्हाला समुद्रामध्ये किंवा पाण्यामध्ये आढळू शकते. जसं की याच्यामध्ये टिवणा किंवा रोहू आहे यांच्यामध्ये अस्थींचा भाग बनलेला असतो. ठीक आहे. त्यानंतरच्या वगैरे इथं पहा स्पिंचरोबस प्लॅनिस मनिरन फिश मंडेराच्या पाहायला मिळते. त्यानंतरचे काउलोफोरन्स जॉईंट अँगल फिश कसे वेगवेगळे आकाराचे तुम्हाला दिसत आहेत. त्यानंतर हे टेरोइस वॉलेंटिन्स लाईन फिश म्हणतात त्याला. सर्व लाईन फिश सरेशासारखा भाग. ठीक आहे. त्यानंतरचा भाग आहे इलेक्ट्रिकल रे फिश. याला जर टच केला या फिशला जर जराही संपर्क झाला तर आपल्याला करंट लागण्यासारखा भाग पाहायला मिळतो. म्हणून इलेक्ट्रिकल करंट ते उत्पन्न करत असते. श्वसनासाठी हे छिद्रे दिलेले या याच्याद्वारे ते ऑक्सिजन मिळवत असतात. हे जे खाली दिलेला भाग जो दिसतो तुम्हाला हे मीन पक्षी याच्याद्वारे ते पोहण्यासाठी काम करत असतात. त्याचप्रमाणे स्टिंग रे फिश दिलेला आहे याच्यात बी पाहायला मिळतो त्याप्रमाणे. बरोबर. त्यानंतरच्या भाग आहे खाली जो दिलेला आहे याच्यामध्ये डिक फिश स्कॉलिओंडन्सचा भाग. याच्यामध्ये हा झालर डोळाचा भाग आहे. हा इकडं तोंड आहे इथून ते कीटक वगैरे खात असतील. हे झालरचा भाग. ठीक आहे. श्वसनाच्यासाठी मीन पक्ष दिलेला आहे. त्यानंतर हे नितंब यासारखे मीन पक्ष आणि एक शेवटची चेष्टी पोहण्यासाठी करत असतात. पोहण्यासाठी या शेपटीचा ते उपयोग करत असतात. तसेच मीन पक्षाचा भाग पाहायला मिळतो. हे मीन पक्षांद्वारे ते पोहण्यासाठी दिशा बदलवण्यासाठी उपयोग करत असतात. आणि मागची जे शेपूट आहे त्याला वक्राकारमध्ये फिरवून त्याला ते पोहत असतात. हा झाला तुमच्या मत्स्याचा भाग. त्यानंतरचा भाग दिलेला आहे पुढे लेबिओ रोहिटा. हे सगळे माशांच्याच भाग आहे. पाहून घ्या लोहिटो इकडं बी पाहून घ्या. हे सगळे मीन नितंब मीन पक्ष स्कंदीय मीन पक्ष आणि पृष्ठ मीन पक्ष. पृष्ठमन पिक्षेद्वारे काय करतो ते ओढत असतात. तोंडाद्वारे ते वगैरे घेत आर घेत असतात आणि डोळा त्यांना असतो. बरोबर. लेबिओ रोहिटेचा भाग. त्याच्या तुलनेमध्ये समुद्र घोडा जो असतो समुद्र घोडा ड्रॅगॉनचा भाग माहिती आहे ना. ड्रॅगॉन हा ड्रॅगॉन माहिती आहे तुम्हाला. चीनचा भाग आहे हा समुद्र घोडा. स्कंदीय मीन पक्ष असलेला भाग आहे. पृष्ठ मीन पक्षाचा भाग आहे. हा त्याचं तोंड आहे. ठीक आहे. ही फुगलेली त्याची पिशवी असते या ठिकाणी रक्त. आणि हा शेपूटचा भाग याच्याद्वारे तो पोहत असतो. हा एकदम डेंजर असतो. बरं. त्याला न्यू हेम्पोकपस असे म्हणतात. तर हे तुम्ही लक्षात ठेवायचे. त्यानंतर पंखतारा हे पंखासारखं स्कंद असलेला म्हणजे पंख्यांसारखी रचना असलेला तो माशाचा भाग. याला बी शेपूट मीन पक्ष खवले वगैरे पाहायला मिळतात. आणि उडणारी मासा पण याला म्हणत असतात. सडत्यांनी उडता येते त्यांना. त्यानंतरचा भाग दिलेला आहे एनाबास मास क्लॉइंग फर्च असे म्हणतात. हे मासे बी असतात ते कसे आहेत. या प्रकारचे विविध प्रकारचे मासे तुम्हाला ते समुद्रामध्ये पाहायला मिळत असतील. ठीक आहे. तर त्या ठिकाणी मग त्यानंतरचा भाग आहे हे सगळे पाण्यात राहणारा भाग झाला. आता दुसरा जो भाग पाहिजे त्याच्या उभयजीवीचा भाग. हे माशांपेक्षा थोडे भिन्न MPPM असे म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. माशापेक्षा भिन्न असतात कारण यांच्यामध्ये खवले नसतात. जेवढे समासे त्यांना खवले होते. त्वचेवरती श्लेष्म ग्रंथी पाहायला मिळतो. चिकना असा भाग पाहायला मिळतो. हे यांचे जे हृदयसना त्रिखंडी असते. बाह्यकंकाल त्यांना नसते. त्याचप्रमाणे मूत्रपिंड पाहायला मिळत असते. श्वसन झालर किंवा फुफ्फुसाद्वारे त्यांची श्वसनक्रिया घडत असते. त्याचप्रमाणे हे जे सजीव आहेत ते अंडी देणारे प्राणी असतात. अंडी देत असतात. आणि पाणी तसेच जमीन दोघं भागात ते पाहायला मिळू शकतात. दोन्ही ठिकाणी ते राहत असतात. उदाहरणार्थ याच्यामध्ये बेडूक दिलेला आहे. सालामांडर्स आहे. टोड आहे.
यासारखे वगैरे त्याचे उदाहरणं दिलेले आहेत. असाला मांडरचा भाग आहे, टोडचा भाग, टोड म्हणजे आपला बेडूकचा भाग, ठीक आहे, यासारखे भाग तुम्हाला पाहायला मिळू शकतात. ही फॉक्ट्री आहे खायला, सामान्य भारतीय बेडूक, भारतात आढळणारा बेडूक कोणता आहे, राणा ट्रायगिरिना, तो विदेशात पाहायला मिळणारा बागेवरचा. तर हे सगळे काय पाण्यात आणि त्याच्यात बी राहू शकतात, आणि त्यांचे जे रक्त जे असतं ते शीत असते, शीतरक्ताचे असतात ते. त्यानंतर सरीसृपच्या भाग आहे रेपिटिलिया, हे शीत रक्ताचे असमतापीचे भाग असतात, शरीर त्यांचे खवलेयुक्त असते, त्यांच्यात श्वसन फुफ्फुसाद्वारे होते, हृदयात पाणी साफमध्ये बी राह साफ जो असतो तो पाण्यात बी राहत असतो, परंतु त्यांच्यामध्ये थोडी रचना वेगळी राहते. हे बी असमतापी शीत रक्ताची आहेत, परंतु श्वसनासाठी यांना फुफ्फुस पाहायला मिळत असतो. त्यांचे हृदय पण त्रिखंडी असते हृदय, पण याच्या तुलनेमध्ये जर मगर जर पाहिला तो चार खंडाचा असतो मगर. मूत्रपिंड पाहायला मिळत असते यांना, आणि हे अंडी पण देत असतात. अंडी त्यांची जी अंडी जे असतात ते कठीण असतात आणि मजबूत कवचाचे ते बनलेले असतात कॅल्शियम कार्बोनेटच्या भागाने. त्याचप्रमाणे उभयजीवी प्रमाणे ते पाण्यात अंडी ठेवण्याची गरज पडत नसते, ते जमिनीवरती सुद्धा अंडी ठेवत असतात. ज्याच्यामध्ये कासव दिलेला असेल, कॅमिलियन्स दिलेला, कॅमिलियन्स माहिती आहे ना, याची जीप जर निघाली ना एवढ्या लांबपर्यंत गेली ना इथून सुद्धा तो सजीवीकडं घेऊ शकतो, एवढा हा विचित्र असतो. त्यानंतर ज्या भाग दिसतोय तुम्हाला काय, नाक म्हणजे सापाच्याच भाग आहे, सरीसृप असलेला भाग. हे सगळे जे सजीव आहेत हे सरपटणारे आहेत, सरपटून त्यांचे जीवन व्यतीत करणारे सजीव आहेत. हा कॅमिलियन म्हणजे सरड्याचा भाग दिला आहे तो वरती, हा कुठेही त्याचा रंग बदलू शकतो कोणत्याही जागेवर. त्यानंतरच्या भाग आहे नाक, त्यानंतरचा भाग आहे उडणारी पाल, त्याला ड्रेको म्हणतात. हे बी पालच्याच भाग आहे, पण पालच्या, पण ही पाल जी असते ती उडत असते. ही पोट सरपटून ते ज्या त्याच्या घरातील घरामध्ये आढळणारी जी पाळे ही साधारण पाळे आणि उडणारी पाळे, जसं की याच्यामध्ये उदाहरण सर्व दिलेले आहेत. त्यानंतरचा भाग आहे विहक. विहक जो आहे तो उष्ण रक्ताचे किंवा समतापीचे असणारे असतात. एव्हीएसचा भाग म्हणजेच काय, उडणाऱ्या पक्षींचा भाग. तर या ठिकाणी भाग पाहायला मिळत असतो. समतापी प्राणी आहेत, त्यांचे हृदय चार खंडाचे असतात. विहक पक्षीमध्ये असते पण चार खंडाचे मगरसुद्धा तो उभयजीवीमध्ये, मगरच एक असा आहे की त्याला चार चतुखंड असणारा भाग आहे, आणि दोन जोडपांगी यांना पाहायला मिळत असतात. जसे की दोन पंख आहेत, कुठे कोणी पाहिले का एकच पंखाचा असलेला भाग, नाही, त्यांना दोन जोडपांग असतात, बरोबर, दोन पाय असतात. त्याप्रमाणे त्यांच्यात दोन अग्र उपांग ओढण्यासाठी पंखात परिवर्तित झालेले असतात. शरीरांना शरीर पंखाने त्यांचे झाकलेले असते. पक्षींना तर साधारण सर्वांना माहिती जे पंख्याने त्यांचे शरीर झाकले गेलेले असते. श्वसन जे असतं ते फुफ्फुसाद्वारे होत असते. सर्व पक्ष्यांना या वर्गात ठेवण्यात आले येत असतात. जसे की उदाहरण म्हणून दिलेले या ठिकाणी जसं की याच्यामध्ये बरेचसे उदाहरण दिलेले आहेत. हा पांढरा वगडा बगडाचा भाग दिलेला आहे, याचे बी पंख आहे, याचे दोन पाय आहेत, कायनोफिया सिकोनेरिया, बरोबर, यासारखे बरेच याच्यामध्ये नरबदकचा भाग आहे, शामरुखचा भाग आहे. हे त्यांचे सायन्स नाव आहे, खास लक्षात ठेवायचं तुम्ही. याच्याविषयी नेटवर सर्च करून माहिती मिळू शकतात. त्यानंतर कबूतर आहे, चिमणी आहे यासारखे, तसेच कावळा आहे यासारखे सजीव जे आहेत ते विहक पक्षीमध्ये सर्वात पाहायला मिळत असतात. त्यानंतरच्या भाग आहे सस्तन मॅमलिया, मॅमेलिया. सस्तन म्हणजे हे बी उष्ण रक्ताचे समतापी प्राणी आहेत, पण सस्तनाचे हृदय जे असतं ते चार खंडाचे बनलेले असते. सर्वच वर्गाच्या प्राण्यांमध्ये नवजात शिशू म्हणजे पिल्लूच्या भागात हे पोषण देण्यासाठी स्तनग्रंथी यांच्यामध्ये पाहायला मिळत असते. त्वचेवरती काय असतं, त्यांना केस असतात, प्रस्वेतसाठी म्हणजे घाम येत असतो, त्याचप्रमाणे तैली ग्रंथी आलेल्या असतात, आणि अपवाद याच्यामध्ये किती आहे की प्राणी जे असतात ते अंड पण देत असतात याच्यातले. जसे की शेपो असेल, प्लॅटिप्लस असेल, बदक चोच किंवा कांगारू हे सस्तन प्राणी आहेत, म्हणजे अंडे पण देत असतात. ते अविकसित नवजात शिशूला मार्सोपियम नावाच्या पिशवीत त्याला ते पूर्ण विकास पावेपर्यंत ठेवतात.
तुम्ही कांगारू पाहिला असेल ऑस्ट्रेलियामध्ये, तुम्हाला आढळत असेल तो ऑस्ट्रेलियात पाहायला मिळत असतो. तर त्याच्याविषयी याच्या दिलं यांनी पिशवीमध्ये ठेवत जोपर्यंत तो बाळ मोठं होत नाही तोपर्यंत त्याला पिशवीमध्ये पूर्ण विकास होतपर्यंत त्याला त्याच्या पिशवीत घेऊन ते इकडं तिकडं उड्या मारत फिरत असते. त्याचप्रमाणे याच्यात काही उदाहरणं दिलेली आहेत या समूहामध्ये सस्तन भागामध्ये. याच्यामध्ये पाहून घ्या, वेल मासा आहे आभी सस्तनच्या बाग आहे, ठीक आहे. हे बी हे देत असतात. मांजर आहे मांजरच्या बाग आहे, ठीक आहे. मानव याच्यात तयार उभय सस्तन भागामध्ये मानव येत असतो, उंदीर येत असतो. त्याचप्रमाणे वटवाघूळ असेल, हे सर्व काय पाहायला मिळतील तुम्हाला. तर काही वेळेस अपवाद असा आहे की याच्यामध्ये सर्व हे बाकीचे अंडे देतील, परंतु मानवाचा भाग अंडे देत नाही, ठीक आहे. एवढं लक्षात ठेवायचं, सस्तन भागामध्ये असलेला भाग हे सर्व एक अपवाद दिलेला याच्यामध्ये की कित्येक प्राणी याच्यामध्ये अंडीसुद्धा देत असतात. त्यांना घाम येतो, या शरीरामध्ये आपल्याला घाम येत असतो बरोबर, पडताना त्यांना प्रसवित ग्रंथी पण आलेले असतात. तर हे याच्यात दिलेले आहेत, म्हणजे हे प्राथमिक याच्यात याच्यात काय त्यांची रचना दिलेली आहे. त्यानंतर कोरोलस लिनियस हा जो वैज्ञानिक या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला, त्याच्याविषयीची जास्तीची माहिती तुम्ही याच्यात मिळवू शकतात. हा कोरोलस लिनियस जो होता की याने जवळजवळ स्वीडनमध्ये बरोबर स्वीडनमध्ये यांचा जन्म झाला होता. डॉक्टर पण होते ते आणि 22व्या वर्षी त्यांनी त्यांना वनस्पतीवरील संशोधनाचा निबंध लिहिला प्रकाशित करण्यात आले. त्याला आणि एक धनवान शेतकऱ्याकडे नोकर करत होता त्यावेळेस, आणि त्यांच्या मालकाच्या बागेमधील असलेल्या विविध वनस्पतींचा त्यांनी अभ्यास केला आणि 14 संशोधनपत्र प्रकाशित त्यांनी केली आणि सिस्टेमा नेचुरी नावाचे पुस्तक त्यांनी लिहिले. असा प्रश्न विचारला गेला, खरं सीरियसने कोणते पुस्तक लिहिले होते वनस्पतींच्या अभ्यास करताना, तर सिस्टेरे नेचुरी, जे पुढे जातात विभिन्न वर्गीकरण पद्धतीच्या आधार बनलेले आहेत. आणि ह्याचा अभ्यास करून त्याला वेगवेगळ्या ग्रुपमध्ये समूहामध्ये वनस्पतींना ठेवून त्याचा अभ्यास करला जात असतो आणि वनस्पतींची ओळख करून घेत जात असते. तर याप्रमाणे आजच्या या भाग 3 आपण 7व्या पाठात कोणता भाग पाहिला आपण आज, त्याच्यामध्ये पृष्ठवंशींच्या भागामध्ये, त्याचप्रमाणे मृदुकायच्या भाग, प्राथमिक मेरुदंडी, सस्तन भागामध्ये उपजीवी सरीसृप वर्गाचे भाग, यासारखे सजीव आणि त्यांचे लक्षण आणि उदाहरणाच्या विषयी माहिती मिळवलेली आहेत. याच्यामध्ये जे काही प्रश्न आहेत, निळे प्रश्न आहेत, ते सर्व तुम्ही याच्यातून जी प्रश्न येत असतात तर तुम्ही वेळेत लिहून टाकायचे आणि पाठांतर करायचे पण आहेत. त्यानंतरचा भाग आहे पुढचा जो पेज दिलेला आहे त्याच्यामध्ये ते आपण इथं पाहायचे आहेत. पुढच्या पेजवरती काय दिलेलं आहे, नामकरण. आता हे जे स्ट्रक्चरल डायग्राम दिलेले या ठिकाणी ते तुम्ही खास करून लक्षात ठेवायची आहे, हे तुम्ही त्याचा अभ्यास करण्यासाठी विचार करू शकता. त्यानंतरचा भाग दिलेला आहे नामकरण. या नामकरणमध्ये आपल्याला काय करायचं याच्या ठिकाणी पहा, नेमन क्लेचर दिलेलं आहे, म्हणजे त्यांचे नावं कसं द्यायचे असतं त्याच्यावरून त्यांनी ठेवलेली दिलेली याच्यात प्रवृत्ती म्हणून पाहून घ्या. कोणताही प्राणी जर शोधला गेला असेल तर त्याचं नाव कशा प्रकारे द्यायचे असते, ते त्यांचे कोणते याच्यातवरून लक्षणावरून नाव द्यायचे असते हे सगळं याच्यात विचारलेलं आहे. वाघ, मोर, मुंगी, कडुलिंब, कमळ आणि बटाटा या प्रकारचे इथं उदाहरण म्हणून दिलेले आहेत तुम्हाला, ठीक आहे. या सर्वांची नावं विभिन्न वेगवेगळ्या भाषांमध्ये वेगवेगळे दिलेली आहेत, त्यामुळे कोणत्याही एका भाषेत सर्वांची सजीवांची गोष्ट करत असलो तरीसुद्धा याच्यामध्ये समजत नाही, परंतु वैज्ञानिकांनी सर्व सजीवांना एक असे नाव दिले की ज्याने समस्याचे उकल काढावी. उलट विभिन्न रासायनिक तत्वांना सांकेतिक निरूपण दर्शविले होते जे तुम्ही केमिस्ट्रीमध्ये पाहिलेलं आहे, जसे की अणुपरमाणू कितीक तत्व आहेत, त्यांचे कसे वेगवेगळे नाव आहेत, त्यांचे गुणधर्म, त्याच्यावरून जसं नाव दिले तसं यांचे बी लक्षणांच्या आधारे केलेले आहेत. सजीव फक्त एकाच वैज्ञानिक नावाने ओळखले तर याच नावाने समग्र त्याच्यात विश्वास समग्र नावाने विश्व त्यांची ओळख होत असते, तोच नाव त्याच्यात नावाने त्याला ओळखले जात असते. याच्यासाठी जी नामकरण जी पद्धत आहे ती वैज्ञानिक पद्धतीने उपयोग करतो. सर्वप्रथम याच्यामध्ये जो कॅरोलस लिनियस होता ना, याच्याद्वारे 18व्या शतकात यांनी सुरुवात करण्यात आली, जे आपण मागे पाहिलं
त्याची माहिती मिळाली. नामकरण पद्धतीमध्ये एकमेकांस एकमेकांमध्ये पाहायला मिळणारी समानता तसेच भिन्नता यावरती आधारित होती. आणि याच्या पद्धतीमध्ये सजीवांचे वर्गीकरण सर्व पदानुक्रमी तसेच कक्षा लक्षात घेण्यात आल्या नाहीत, परंतु त्यांची प्रजाती आणि त्यांची जाती, बरोबर, जाती आणि प्रजातीच्या भाग याच्यावरून त्यांचे कोणत्या समूहातले आणि कोणत्या भागातले आहेत या प्रकारच्या पाहायला मिळाले. नामकरण पद्धतीसाठी कित्येक गोष्टींच्या लक्षात ठेवण्यात आलेलं आहे. 5-4 टॉपिक्स याच्यात पाहून घ्या. प्रजातीचे नाव काय, म्हणजे ज्यास नामकरण केलं जात असतं तर त्यात सर्वात प्रथम जे बी काय नाव लिहिलेलं असतं याच्यामध्ये, याच्यात प्रजातीचे जे नाव असतं ते इंग्रजीत मूळाक्षर लिहिले जात असतात. आणि जो सुरुवातीला जो प्रजाती असेल त्याचं नाव कॅपिटल अक्षर नाही, आणि त्याच्यानंतर लगेच लागून त्याला जातीचे जे नाव असेल त्याच्या ते लहान अक्षरा स्वरूपामध्ये लिहिले जात असते. आणि हे जे लहान अक्षरात छापले असलेला भाग असेल तो इटालिक असेल, काय असेल, इटालिक लँग्वेजने, इंग्लिशमध्ये असलेली इटालिक लँग्वेजने त्याला दर्शविण्यात आलेली असते. त्याचप्रमाणे हाताने लिहिण्यात जर आले तर त्याला प्रजाती आणि जाती या दोघांच्या नावाच्या खाली अंडरलाईन्स किंवा अधोरेखित वेगळे करून रेखांकित करावे लागत असते. याप्रमाणे एवढं लक्षात ठेवायचे की या पाठामध्ये असे वेगवेगळ्या वनस्पतींच्या प्राण्यांचा अभ्यास करून त्यांचं नाव लिहिलेले जात असते. याचे एक नमुना तुम्हाला मी मायक्रोसॉफ्ट टीम्सवरती ज्यावेळेस लेक्चर होईल त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेल हे नाव कसं लिहिले जात असते नामकरणमध्ये. तर याप्रमाणे हा आपला आजचा भाग 3 संपलेला आहे 7 पाठाचा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो.